पार्टी के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कंट्राती पुलिस भर्ती मामले पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने कंट्राती भर्ती रद्द कर जो आरोप महाविकास आघाड़ी पर लगाते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री अजित पवार पर निशाना साधा है। जी आर रद्द करण्यात आलेला आहे काय सांगाल आणि तुमच्यावर सगळं तुमच्या सरकारमध्ये हा जी आर काढण्यात आलेला होता अशा प्रकारे काँग्रेसवर खबर पडली त्याच्यामध्ये विशेष करून अशोक चव्हाण सुशील कुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख आज आमच्या मित्रांनी केला तो जी आर आमच्या मित्राला माहीत नसेल आता तर आमच्या मित्राची हालत अशी आहे की मेरे मुर्गे की एक टांग अशा पद्धतीचा राज्याचे उपमुख्यमंत्र्याचं आज स्टेटमेंट आपण पाहिलं आमचा जी आर होता आम्ही कंत्राटी घेत होतो पण शासन घेत होतो आणि मग त्यांना आम्ही रेग्युलर करत होतो। महाविकास आघाडीमधला हा जो जी आरचा उल्लेख ते करतात आहे तर त्याच्यामध्ये आत्ता एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहे ते पण मंत्रिमंडळात होते आणि अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते का इनडायरेक्टली देवेंद्र फडणवीस या जी आरच्या निमित्तानं राज्याच्या मुख्यमंत्री आणि त्यांचे दुसरे उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत नाही ना हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। जेव्हा राज्यपाल मोदींकडे आम्ही भेटायला गेलो आणि आम्ही त्यांना सांगितले की हा जो जी आर आहे विशेष करून या जी आरमध्ये त्यांनी जो काही आहे की आउटसोर्सिंग भरती करायचा हा जी आर यांच्या सरकारचा आहे गेले 5 वर्ष 14 ते 19 हे मुख्यमंत्री होते आणि आता 1.5 वर्ष जवळपास झालं तर यांना हे काही दिसलं नाही आतापर्यंत। आम्ही जेव्हा राज्यपालांना भेटलो तेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि राज्यपाल मोदींनी यांची कानउघडणी केली असेल आणि म्हणून आज देवेंद्र फडणवीसांनी त्या पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन उलटा चोर कुतवाल को डाटे अशा पद्धतीचं चित्र आज त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमधून व्यक्त केलेलं आहे। काँग्रेस हे कधी पाप करणार नाही कारण की अखेरी शासकीय व्यवस्थेमधली जो दर्जा आहे जी व्यवस्था आहे ज्या लोकांकडून आम्ही टॅक्स देतो त्यांना न्याय देणं ही भूमिका काँग्रेसची नेहमी राहिलेली आहे आणि एवढे वर्ष या देशात राज्यात काँग्रेस सत्तेत होती आणि त्यांनी असं पाप कधी केलं नाही जे पाप भाजपप्रणीत इड्याचं सरकार करायला निघालेलं होतं। त्यामुळे आज मला असं वाटलं की पत्रकार परिषद घेणार होते ते तिथं काही बोलणार नव्हते आणि मग पत्रकार परिषदेमध्ये ड्रग वगैरे या सगळ्या गोष्टीचा उल्लेख होईल आणि त्याच्यावर न बोलता या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य करून आपल्या चुका दुसऱ्या थोपवण्याचं जे बीजेपीची जी नीती आहे त्या नीतीचं दर्शन आज देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे।